राजन लाड लयभरी कोकणी माझ्या YouTube चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज मी आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नादवडे या गावी घेऊन चाललोय। गेल्या 2-3 दिवसापासून त्या ठिकाणी एका नाटकाचा म्हणजे महानाट्याचा प्रयोग सुरू आहे। जाणता राजा या नाटकाचा प्रयोग आहे, तो बघायला आम्ही निघालो आहोत। आम्ही आता घरून निघालो आहोत, हायवेवरती आहोत, मुंबई गोवा हायवेवरून आता आपण तळेरेकडे जातोय। तळेरेवरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती म्हणजे तळेरेपासून 3 किलोमीटरवरती नादवडे गाव आहे। या नादवडे गावामध्ये हा प्रयोग आहे। तळेरेवरून वैभववाडीकडे जाणारा रस्ता आणि त्या रस्त्याला तर आपण पोचलेलो आहे। ते 2 मिनिटात आपण आहोत। जाणता राजाचा शो जिथे आहे तिथे आपण पोचणार आहोत। तोपर्यंत यांचे बघा काय पाठीमागे चाललंय। शोधतच ते कुरकुरे वगैरे आले आहेत। ते तिकडे पण ठेवा काय ते थोडंसं आणि खाल्ल्यानंतर ना सगळे ते ह्या कुरकुरीचे पाकिट वगैरे सगळे पिशवीत जमा करायचे। एक कपडा पण तिकडे टाकायचा ना सांगून ठेवतो। नादवडेमध्ये आपण पोहोचलो आहोत। नो पार्किंग कुठे? पार्किंग पुढच्या बाजूला मैदानात आहे। या मैदानात गाडी पार्किंग केल्यानंतर मी आता आपल्याला मुख्य मंडपामध्ये घेऊन जातो, ज्या ठिकाणी नाट्यप्रयोगाचं आयोजन केलं जाणार आहे। वेगवेगळे गेट केलेले आहेत, त्याच्यामध्ये VIP गेट आहे, VVIP गेट आहे, त्याच्यानंतर शालेय मुलांसाठी सुद्धा वेगळा भाग आहे। 1, 2, 3 असे वेगवेगळे गेट केलेले आहेत। आम्हाला VVIP पास मिळाले होते। आमचे पत्रकार मित्र नरेंद्र कोलते आणि माझं आमचा रणजित तावडे वैभववाडीचे यांनी हे पास घेऊन ठेवले होते। आणि आता मी आणि आमचे सर्व मित्रमंडळी प्रयोगासाठी आलो आहे। 6:15 वाजून घेतले आहेत, सूर्य मावळतीला निघाला आहे। आणि हे बघा, हे आसन क्षमता इथे जवळपास 7 ते 7.5 हजार। गेले 2 दिवस या ठिकाणी हाऊसफुल शो होतो आहे असं इथले सर्व लोक सांगत आहेत। मी आपल्याला आतमध्ये घेऊन जातो आहे आणि नाट्यप्रयोग प्रत्यक्ष बघण्यासाठी हा व्हिडिओ मी आपल्यासाठी करत आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रयोगाचं आयोजन केलं जात आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा सर्व प्रयोगाचं आयोजन केलेलं आहे आणि वैभववाडीमध्ये नादवडेमध्ये हा प्रयोग होतो। या प्रयोगासाठी आम्ही आलेलो आहोत आणि याची काही क्षणचित्रे आपल्यालाही बघायला मिळणार आहेत। त्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे। व्हिडिओ सर्वांनी नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। स्टेज आहे, भव्य दिव्य स्टेज आहे, त्याचं पूजन होत आहे। थोड्याच वेळात प्रयोगाला सुरुवात होणार आहे, आरती होईल, महाराष्ट्र गीत होईल, त्यानंतर प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात जाणता राजा या महानाट्य प्रयोगाची सुरुवात होणार आहे। सर्व कार्यकर्ते या व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत। नादवडे ग्रामस्थ आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन, वैभववाडी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा जिल्हाधिकारी पहिल्या दिवशी होते या उद्घाटन समारंभाला, आणि संपूर्ण यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणासुद्धा या ठिकाणी या व्यवस्थेवरती लक्ष ठेवून आहेत। हा महानाट्य प्रयोग बघायला आम्हाला संधी मिळाली आहे जवळ असल्यामुळे आम्हीसुद्धा आलेलो आहोत आणि आपल्यालाही ही क्षणचित्र दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा महानाट्य प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो। नादवडेमध्ये, वैभववाडीमध्ये हा नाट्यप्रयोग आपल्याला सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्याने पाहायला मिळतो आहे। आम्हीसुद्धा आलेलो आहोत। जवळपास 7,500 लोकांची क्षमता असलेलं हे मैदान, त्याच्यामध्ये तेवढी आसन क्षमता आहे, आसन व्यवस्था केलेली आहे, वेगवेगळे टप्पे भाग केलेले आहेत। VIP कक्ष वेगळा आहे, VVIP कक्ष वेगळा आहे आणि इतर लोकांसाठी बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था केली आहे। विशेषतः लहान मुलांसाठी सुद्धा वेगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। 7:15 हा प्रयोग सुरू होईल। आता 7 वाजत आलेले आहे, सायंकाळ होते आणि हे प्रेक्षकागृह खचाखच भरतं आहे। अनेकांना पासेसचं वाटप करण्यात आलं होतं, VVIP पासेस असतील, VIP पासेस असतील देण्यात आले होते, पण त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं फर्स्ट कम फर्स्ट, जे पहिले येतील
त्यांना पहिली आसन व्यवस्था केली जाईल किंवा त्यांनी स्वतःहून त्या आसनावरती बसायचं आहे. कार्यकर्तेसुद्धा या सर्व याच्यावरती लक्ष देऊन आहेत. आता आरतीला सुरुवात होते, ही आरती आपण पाहूया. आरती संपन्न झाली आहे. आता थोड्याच वेळात जानतर राजा नाट्य प्रयोगाला सुरुवात होते करणार आहोत. सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहायचं आहे. आपण महाराष्ट्र गीत आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. हार्दिक हार्दिक धन्यवाद. सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट पुणे निर्मित सादर करीत आहे जगातील प्रथम क्रमांकाचे महानाट्य जाणता राजा. जाणता राजा प्रयोग क्रमांक 1195. वैभववाडी देवगड कणकवली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीनजी राणेसाहेब सुद्धा या महानाट्य प्रयोगाला उपस्थित झालेले आहेत. आमचे पत्रकार मित्र नरेंद्र कोलते यांच्याशी ते बातचीत करताना दिसत आहेत आपल्याला. चारही पुरुषार्थ साधित महाराष्ट्र हसत खेळत जगत होते. स्वारींना ओवाळताना आनंद होतो. पण पण महाराज बोला बोला राणी साहेब.
महाराज आपण पराक्रमाची शर्थ करता आहात, पण कोणासाठी? या बादशहासाठी? गेली 300 वर्ष या सुलतानांच्या टापाखाली गोर गरीब मराठ्यांची गाडगी मडकी आणि अब्रू तुडवली जाती. गुलामांच्या बाजारात आपल्या पोरी बाळी दावणीला बांधल्या जाताय. महाराज आपल्याला त्यांचे आक्रोश कधी ऐकूच येत नाहीत का? राणी साहेब मुलं कशी फुलपाखरासारखी वागडत आहेत. ही आजची फुलपाखर उद्याची गरुड भावित पंत. आऊ साहेब, कुणी एक बाई आली आहे बाहेर, मुसलमानीन हाय. हाय इस्बा, आम्हीच तिला बोलावलं होत, घेऊन या तिला. पंत, ही मता बेगम एक नाचणारी गाणारी घरंदाज कलावंतीण. आदिलशाही फौजेनं या पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला, पुण्याची मसळवट केली, त्यात या मता बेगमच्याही सर्वस्वाची धुमदान उडाली. तिचं घर दार मातेला मिळालं, तिचं कुंडी जिवंत उरलं नाही. उघडी उपाशी तापाशी पडली बिचारी. आदाबर्ज राणी साहेबा, आपण मला फरमावलत, मी सेवेला हाजीर आहे. पण राणी साहेबा, मी गाऊ कशी, नाचू कशी? आम्ही तुला गायला नाचायला बोलावलंच नाही मता. शाही फौजेच्या धुमाकुळा तुझं सर्वस्व केलं. रडू नकोस मता, आता तुझी काळजी घ्यायला चिरंजीव राजे इथं जाती नाहीत, ते तुझी अखेरपर्यंत सर्व काळजी घेतील. परवर्तिकार. मता, तू राजांना आशीर्वाद द्यायचेस, हा तुझा मुलगाच आहे मता. जी हा, जी हा राणी साहेबा, ये मेरा लाल है. आप रहो सलामत हजार बरस. शिवबा, मीच केवळ तुमची आई नाही बरं, ही मता बेगमही तुमची आईच आहे. Yeah!
महिषासुरांची मस्तक आसमानात उडवण्यासाठीच या तलवारीचा जन्म आहे. अरे तुम्ही नरसिंह आहात, आता खांबा खांबातून बाहेर या, गरजत गरजत बाहेर या. देव, देश, सद्धर्म आणि स्वराज्य यांना सोन्याच्या सिंहासनावर प्रस्थापित करण्यासाठीच आपण या ज्वालेवर स्वार झालो आहोत. आपल्या पराक्रमाचा शिक्का आसमानावरती झळकेल. प्रतिपत चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सूनो शिवसेषा मुद्रा भद्राय राजति. हा झेंडा हातात घेणं म्हणजे सतीचं वाण आहे राजे. पृथ्वीवर पहिला सूर्योदय ज्या दिवशी झाला त्याच दिवशी हा झेंडा जन्माला आला. पण आज हा अंधारात आहे राजे. हा आऊ साहेब, पण उद्याच्या उषाकाली हा तोरण गडावर फडके. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. शाही फौज उधळली गेली. आदिलशहाला शहाजी राजांची सुटका करावीच लागली आणि या इतक्यांच्या फौजेनं छापे घालून एका पाठोपाठ एक असे 22 किल्ले काबीज केले. शाबास मर्दानो, शाबास. आता थांबायला आणि थपकायला सवडच नाही. सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या पैल तीरापर्यंत पसरलेल्या या साऱ्या हिंदवी मूर्खाच स्वराज्य करायचंय आपल्याला. अहत्तंजावर ते तहत्पेशावर श्रींच राज्य, हिंदवी स्वराज्य. वाचा हा खरिता. आपल्या अधिकाराच्या बळावर तुम्ही एका गरीबाचं वतन काढून घेतलं आणि या उद्योगापायी चंजिराच्या मोर्चबंदीला खोळंबा केला, मनसुबा बुडवला. चुकी झाली महाराज. नामंजूर. स्वराज्याच्या सरखेलांना आता पाण्यावर पालाण घाला. हा समुद्र तुमचा आहे. या तुमच्या दर्यावर मुठभर फिरंग्यांनी आणि चिमुडभर हवशांनी सत्ता गाजवावी. चाचेगिरी करणाऱ्या अरबांनी आपल्या लेकी सुनांना पकडून देऊन गुलामांच्या बाजारात विकावं. त्यांना त्यांच्या गर्भदासकट तोफेचं तोंडी द्या. आता इथं राज्य आपलं आहे. अरे तुम्ही कोकणची पोर म्हणजे दर्यावरती मर्द अशी माळाला मडकी लावून दारू काय गाळीत बसला आहात. या दर्या भवानीची भक्ती करा, वैरी निखुंदून करा. रोम शाम पावितो या भगव्या झेंड्याचा दराला पोहोचला पाहिजे. ह्या एक विरेचं नाव,
भारा शिडर आणि उभा लाटेवरती स्वार एक वीरा भवानी की जय। प्रचंड फौज निघाली, सगळे आले, आकाश पाताळ दडाळून गेलं। हर 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 महादेव, हर 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 महादेव। बघा बघा महाराज, ही मावळची हत्यारबंद भवानी आपल्या हजार हजार हातांनी तुमच्या पाठीशी उभी आहे। आओ साहेब, तुम्ही आता काय मी चिंता करू नका सा। नाही नाही, मला चिंता वाटते ती हा खान जिवंत परत जाईल की काय याची। राजे, तुमच्या वडिलांचा या खानानं अपमान केला। ते प्रभू रामचंद्रांना भ्यावं, आपल्याला आम्ही काय म्हणून भ्यावं, आणि आपल्याला पुरते ओळखतो। गले लगाओ, आओ। आणि आणि शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण, लक्ष लक्ष घोडा पायदळ आरमार गडकोट उभे केले, तरी तुम्हा सिंहासन नाही, मस्तकी छत्रचामरे नाही, ये कैसे? आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानो, पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या बादशहानाच दंडोत खालीत राहू। सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही, म्हणून हा राज्य संस्कार तुम्हावर झालाच पाहिजे। पण गुरुजी, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलेलंच नाही, हे राज्य जगदीश्वराचं आहे, तुळजा भवानीचं आहे, हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे। इदं न मम। महाराज, हे तुमचं थोरपण समजायला आणि सांगायला महर्षी वाल्मिकीच हवे, पण नाही गुरुजी। हे राजा, तू जर माझा मानवी सल्ला ऐकणार नसशील तर काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल। शिवबा, या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालंच पाहिजे। राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पुरवल्या,
हीही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हिंदवी स्वराज्याच छत्र चामरांकित सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. रायगड आनंद, अवघ स्वराज्य आनंद, सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला. राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्न. या भूमीचं शिवाजी राजाशी लग्न ठरलं. केवढी ती आनंदी, भारावली, सुखावली. भाऊ साहेबांनी याचसाठी केला होता अट्टहास. उदंड औक्षाचे भा बाळांनो, रामराज्य करा, धर्मराज्य करा. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा, ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी आपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो, मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन. या व्हिडिओच्या माध्यमातून नाधवडे तालुका वेळगोवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी पार पडलेला जाणता राजा या महानाट्याची काही क्षणचित्रे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. त्या ठिकाणी प्रयोगाच्या वेळी जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था होती, अग्निशमन दल तैनात होते. जाणता राजा या महानाट्याची क्षणचित्रे आपल्याला कसे वाटले सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.